एकीकडे अजितदादा लाडकी बहीण योजना जाहीर करतात आणि दुसरीकडे त्यांचेच खाते, त्यावर प्रश्न विचारते. हे सरकार विरुद्ध प्रशासन म्हणायचे की राजकीय निर्णय आणि शासकीय निर्णय यातील तफावत? नोकरशाही ही अशा पद्धतीचे नोटिंग करून स्वतःला राजकीय निर्णयातून सेफ करत असते. मात्र अशा नोटिंगमुळे राजकारण तापू लागले तरीही अंमलबजावणीत काही परिणाम होत नसतो, हेही तेवढेच खरे. जर ही योजना महायुतीला सत्तेत आणणार असेल तर केंद्रही ताकदीनं पाठीशी उभे राहील यात शंका नाही. आता उरला राजकारणाचा भाग. महाविकास आघाडीनं भाजपला हरवण्यासाठी द्वेषानं लढून लोकसभेत यश मिळवलं, तर भाजपकडून अप्रत्यक्षपणे लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीचं सगळं खापर अजित पवारांवर फोडलं जात आहे. ज्या कारणासाठी अजितदादांना सोबत घेतलं त्याचा राष्ट्रवादी आणि महायुती दोघांनाही फायदा होत नाहीये, असे असले तरी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे ट्युनिंग मात्र ऑल वेल आहे असेही दिसते. पण शरद पवारांना तिथं सहानुभूती मिळते हे लक्षात आल्यामुळे दोघेही स्ट्रॅटेजी बदलण्याचा विचार करतील का, आणि बदलली तर ती काय असेल हे सांगणे आज तरी कठीण आहे.